नमस्कार मित्रांनो, तुफान के आपल्या YouTube चॅनलवर सहर्ष स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत डीबीटी पोर्टल तर्फे खते बियाणे अनुदान योजनेचा लाभ कसा घ्यायचा आहे ते पाहणार आहोत। जर नवीन असाल तर कृपया चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका मित्रांनो। तर सर्वप्रथम आपण डीबीटी फार्मर हे गुगल मध्ये टाकून सर्च करायचं आहे। त्यानंतर आपल्या समोर वेबसाइट ओपन होईल, त्यानंतर आपल्याला बघा ऍप्लिकेशन लॉग इन हियर डीबीटी तिथे क्लिक करून आपल्या समोर डीबीटी पोर्टलचं होमपेज ओपन होईल। त्यात आपल्याला वापरकर्ता आयडी, पासवर्ड आणि कॅपचा टाकून आपल्याला लॉग इन करता येतं मित्रांनो। त्यानंतर आपल्याला आधार कार्ड आधार नंबरने सुद्धा आपण लॉग इन करू शकतो। त्याचप्रमाणे जर समजा तुम्ही नवीन असाल तर कृपया आपण नवीन अर्जदार नोंदणी करू शकता आणि पासवर्ड आणि लॉग इन आयडी तयार करून आपण नोंदणी करू शकता मित्रांनो। नवीन अर्जदार नोंदणी या टॅबवर क्लिक करून आपण नोंदणी करू शकता। ही नोंदणी कशी करायची आपल्याला हे आपण डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओ दिलेला आहे मित्रांनो, त्यात आपण पाहू शकतात। तर आपण प्रथमतः आपल्याला तर लॉग इन आय डी म्हणजेच युजर नेम आणि पासवर्ड हे टाकायचं आहे। ते टाकल्यानंतर खाली कॅपचा दिलेला आहे, तो कॅपचा जसाचा तसा टाकायचा आहे। ज्याचा आपल्याला फॉर्म भरायचा आहे किंवा ज्या जो शेतकरी लाभार्थी करायचा आहे त्याचा आपल्याला लॉग इन आय डी आणि पासवर्ड येथे टाकायचा आहे आणि आपल्याला लॉग इन करायचं आहे। लॉग इन केल्यानंतर आपल्यासमोर फार्मरचं लॉग इन पेज ओपन होतं मित्रांनो। त्यात आपण माहिती पूर्ण भरलेली असेल तर ती प्रोफाईल 100% पूर्ण दाखवते। त्यानंतर आपल्याला कृषी विभाग आणि अर्ज करा हे टॅब आपल्याला दिसतात आणि लेफ्ट साईडला इथं वैयक्तिक तपशील, पिकांचा तपशील, मी अर्ज केलेल्या बाबी हे भरपूर इथं ऑप्शन दिलेले आहेत। आपण अर्ज केल्यानंतर इथं पाहू शकता मी अर्ज केलेल्या बाबी। तर आता आपण प्रथमतः आपण अर्ज करणार आहोत, त्यासाठी अर्ज कृषी विभाग अर्ज करा। अर्ज करावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा योजनांची माहिती येते मित्रांनो। त्यापैकी आपल्याला भरपूर योजना आहे, त्यात आपण त्या योजना निवडू शकतो मित्रांनो। त्यासाठी आपल्याला आता प्रथमतः आज आपण पाहणार आहोत खते बियाणेसाठी अर्ज कसा करायचा आणि त्यासाठी अनुदान योजनेचा लाभ कसा घ्यायचा आहे। अर्ज करावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर कृषी यांत्रिकीकरण, नंतर सिंचन साधने व सुविधा, नंतर खते, बियाणे, औषध व खते, नंतर फलोत्पादन। त्यापैकी आपल्याला बियाणे, औषध व खतेच्या समोरच्या पिवळ्या कलरच्या बाब निवडा येथे क्लिक करायचा आहे। बाब निवडावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर मेसेज शो होतो, इथं मेसेज दिसतो मित्रांनो, तो पूर्ण व्यवस्थित वाचून घ्यायचा आहे। हे बघा प्रात्यक्षिक पिकासाठी 100% प्रमाणित बियाणसाठी पण अशा प्रकारे पूर्ण वाचून घ्यायचं आहे। त्यानंतर तालुका, गाव आणि गट क्रमांक हे व्यवस्थित आहे का हे पाहून घ्यायचं आहे। त्यानंतर बाब निवडावर क्लिक करायचं आहे। बाब निवडावर क्लिक केल्यानंतर बियाणे इथं बियाणे निवडायचं आहे। त्यानंतर पीक निवडा, पीक इथं जिल्ह्यानुसार पीक दिलेले आहे मित्रांनो। त्यासाठी आपल्याला जळगाव जिल्ह्यासाठी उडीद, कापूस, जवस, तूर, ज्वारी, बाजरी, मका, सोयाबीन, तीळ, नाचणी, बीटी कापूस, भुईमूग, भात, मक्का, मक्का प्लस सोयाबीन, मूग, मूग प्लस कापूस, लाखोळ, वरई, भगर, सोयाबीन, हरभरा असे भरपूर प्रकारचे आपल्या इथं पीक दिलेले आहेत। त्यापैकी आपल्याला जे पीक हवं आहे, ज्या पिकासाठी आपल्याला अनुदान पाहिजे आहेत ते पीक आपल्याला इथून निवडायचं आहे मित्रांनो। समजा आपल्याला इथं तूर प्लस बाजरी, तूर प्लस ज्वारी, तूर प्लस कापूस, तूर, जवस, गहू, करडई, उडीद प्लस कापूस, उडीद, कॉटन, बीटी जे पण निवडायचं असेल ते आपण इथून पीक निवड करू शकतो। त्यानंतर अनुदान हवे असलेले प्रमाणित बियाणे किंवा पीक प्रात्यक्षिक त्यापैकी एक निवडायचं आहे। त्यानंतर बियाणांचा प्रकार उच्च प्रतीचा, त्यानंतर वाण निवडणे जुने किंवा नवे, त्यानंतर इथं वाण दिलेला आहे वाण, त्यापैकी जो पण वाण पाहिजे असेल तो इथून निवडायचा आहे। त्यानंतर जमिनी आपल्याला किती जमिनीमध्ये आपल्याला ते पीक लागवड करायचे आहे क्षेत्र दिलेलं आहे ते, नंतर आपल्याला जतन करा या टॅबवर क्लिक करायचं आहे। जतन करा या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपल्याला घटक यशस्वी समाविष्ट झालेला असं दिसतं, त्याला यस करायचं आहे। त्यानंतर आपल्याला मेसेज दिसतो, तो पूर्ण वाचून घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला आपण जे घटक निवडलेला आहे त्याचं आपल्याला इथं दिसतं, पूर्ण घटक निवडून झाल्यानंतर खाली स्क्रोल केल्यानंतर आपल्याला आपण काय घटक निवडलेला आहे ते याच्यात दिसतं मित्रांनो। त्यानंतर आपल्याला मेन मेनूवर जाय ते क्लिक करून आपण अर्ज सादर करा या टॅबवर क्लिक करायचं आहे। अर्ज सादर करा
अर्ज सादर कराया टॅबवर क्लिक केल्यानंतर आपल्याला अर्ज समाविष्ट करता येतो. मित्रांनो, अर्ज सादर करावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर घटक येतात. मित्रांनो, इथं बघा, आपण याला प्राधान्यक्रम द्यायचा आहे, ते प्राधान्यक्रम दिल्यानंतर या चौकोन बॉक्समध्ये क्लिक केल्यानंतर अर्ज सादर करा या टॅबवर क्लिक करायचं आहे. अर्ज सादर करा या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर पेमेंटचं ऑप्शन येतं. मित्रांनो, ते पेमेंट आपल्याला करायचं आहे. अर्ज सादर केल्यानंतर आपल्याला वॅलेट, नेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, IMPS, UPI याच्यापैकी कोणतंही ऑप्शन आपल्याला निवडायचं आहे. त्यानंतर इथं पे GOV वर क्लिक करायचं आहे. तिथे क्लिक केल्यानंतर आपल्याला 23.60 रुपयाचे पेमेंट येतं. प्रोसीड फॉर पेमेंटसाठी क्लिक करायचं आहे. तिथं क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, इंटरनेट बँकिंग, वॅलेट, QR कोड, UPI यापैकी कोणत्याही प्रकारे आपण पेमेंट करू शकतो. आपण समजा QR कोडवर क्लिक करायचं आहे, QR कोडवर तुम्ही याच्यापैकी कोणत्याही प्रकारचे पेमेंट करू शकता. मी QR कोडवर क्लिक करतो. त्यानंतर मेक पेमेंटवर क्लिक करायचं आहे. मेक पेमेंटवर क्लिक केल्यानंतर प्रोसीड विथ पेमेंट, 23.60 रुपयाचं पेमेंट आहे, त्याला रिफ्रेश करू नये. बघा, आपल्याला इथं खाली दिलेला आहे QR कोड, त्याच्यावर क्लिक, हिअरवर क्लिक केल्यानंतर हा QR कोड ओपन होतो. त्याला स्कॅन करून फोनपे, गुगल पेने आपण पेमेंट करू शकतो. पेमेंट केल्यानंतर आपल्याला 23 रुपयाचं ते सक्सेस झालेलं असं तिथे दिसतं. मित्रांनो, त्याची आपण प्रिंट काढून घ्यायची आहे. नंतर आपण मेन मेनूवर जाऊन आपण ज्या बाबीसाठी अर्ज केलेला आहे ती बाब आपल्याला इथं दिसते. जेव्हा आपण आपल्याला लॉटरी लागते तेव्हा आपल्याला कृषी विभागाकडून फोन येतो आणि मेसेजसुद्धा येतो. तर आपण अशा प्रकारे लाभ घेऊ शकता. मित्रांनो, जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. मित्रांनो, धन्यवाद. जय हिंद.